सर नमस्ते। नमस्कार सर, नावान पता सांगा सर आपलं। माझं नाव नितीन ईश्वर बाबर, मुक्काम मानेगाव पोस्ट, लोणवेरे तालुका, सांगोला जिल्हा सोलापूर। बरं, ही आपली जी ही डाळिंब शेती आहे, हे किती झाडं आहेत आपली? 750 झाडे सर। किती पिकाचे? तिसऱ्या पिकाचे सर। भगवा? हां, भगवा जातीचं आहे। हे जे आपण ही जी सेटिंग बघतोय बरोबर काय, हां, ही जी भरपूर सेटिंग झाली आहे, आणि जी पानाची जी ग्रीनरी आहे, जी शायनिंग चकाकी ही जी आहे बघताय हो सर, यात तुम्हाला बदल काय वाटतोय आपल्याला? सर, आम्ही केमिकलचं दोन वर्ष स्प्रे मारलं, बरोबर, तेलकटचा वगैरे प्रमाण जास्त व्हायचा, सुरुवातीला नसायचा, पण मध्यंतरी 2 महिन्याच्या पिरियड नंतर तेलकटला सामोरे जायला लागायचं। बरोबर, बरं। अतिशय हार्ड आणि जास्त पेमेंटच्या जरी स्प्रे घेतलं तरी पण ते कंट्रोल यायचं नाही, मी महागडे स्प्रे मारले तरी सुद्धा ते कंट्रोल मध्ये येत नव्हतं, पर्यायाने आपलं उत्पादन घटायचं। बरोबर, बरं। त्याच्यामुळे उत्पादन घटल्यामुळं आर्थिक जी बाजू आहे ती भक्कम होत नव्हती। बरोबर, मग आम्ही युट्यूबवरती हा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा तो पूर्ण प्लांट बघितला, त्याच्यानंतर समृद्ध डाळिंब शेतकरी हा एक ग्रुप आहे युट्यूबवरती सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा, तिथं जॉईन झालो। बरोबर, बरं। त्यांचे सगळे एक पूर्ण वर्षभर त्यांचं पूर्ण पॅटर्न मी अभ्यास केला, आणि त्याचा शेड्यूल आहे डमरक 12-12 ते अगोदर मी झेरॉक्स मारून 27 पेजचं कंट घेतलं। बरोबर, त्याच्यानंतर कवटे मंगळचे सर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ह्या वर्षीपासून सर स्टार्ट केलं। बरं, ह्यात आपण ही जे सेटिंग बघतोय बरोबर आहे, ही जी ही सेटिंग झालं एवढं, हे तिसरं पीक आहे तुमचं? हां, तिसरं। एवढं सेटिंग आणि एवढी जी ही जी पानाची कॅनॉप आहे एवढी आज पण कधी झाली होती का तुमची? सर, नाही सर, हा बदल ह्याच वर्षी, त्याच वर्षी झाला। या वर्षी तुम्ही असं बदल काय केला की जेणेकरून ह्याला तुम्ही आपण काय वापरलं? सर, सुरुवातीला आम्ही कृषी अमृत ग्रीन गुजरात एक प्रमाणापेक्षा कमी दिलेला आहे डोस, आणि नंतर सॉइल चार्ज, परत मायक्रोन्युट्रन 20-20 लिटरची बॅग धोड्या पेन घेतलेले आहे, आणि त्याच्यानंतर जे स्युडेल आहे पहिल्या दिवसापासूनच, बरोबर, ते आम्ही वाचून कवटे मुखळच्या सरांशी संपर्क साधून वेळोवेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन हे इथपर्यंत कंट्रोल करत आलेलं आहे। हे जे आपण जे बागेचं हे जे बघतो हे सेटिंग, हे चारही बाजूला एकसारखं समान दिसते बरोबर आहे हो सर, आणि इथे बघा हे झाड, फळाची जो स्ट्रोक आहे हा स्ट्रोक हा खोडाला लागलाय बरोबर आहे, आणि स्ट्रोक पण लांबडा आहे, इथं आपण हे बघू शकतो की बाबा झाडाच्या खोडाला सुद्धा हे सेटिंग झालेलं आहे सर, आणि खाली ही जी साईज बघता ही पाठीमागची स्ट्रोक वगैरे जोरात आहे बरोबर आहे। हा बदल जे तुम्हाला याच वर्षी दिसाला बरोबर आहे, त्याचं तुम्हाला वैशिष्ट्य काय आहे असं वेगळं वैशिष्ट्य असं काय वाटतं बाबा जेणेकरून तुम्हाला जो बदल झाला? शेतकऱ्याने जो खर्च केलेला आहे त्याचं मानसिक आणि आर्थिक बाबीमध्ये समाधानकारक रिझल्ट म्हणलं तर हा सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीचा एक जिवंत आणि उत्कृष्ट उदाहरण आहे। उदाहरण हे तुम्हाला समोर बघायला मिळते बरोबर आहे, मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? सर, जे तेलकट पासून शेतकरी धडपडतात, व्यर्थ पैसा आणि सगळं घालवतात, तर त्यांनी एवढं न करता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं शेड्यूल अप्लाय करावं आणि भरघोस उत्पादन घ्यावं हीच माझी शेतकऱ्यांना, म्हणजे पोषणावरती जर भर दिला हो सर, जर पोषणावर जर भर दिला तर मी जी आता तेलावर जी मात केली प्रत्येक शेतकरी हा करू शकतो, फक्त पोषणावरती योग्य पोषण जर दिलं तर तुम्ही आता जे दिलं कृषी अमृत ग्रीन गुजरात जे सॉइल चार्जर जे दिलं ते योग्य दिशेने दिलं हे म्हणाल काही हरकत नाही बरोबर। ओके, थँक्यू सर।